नमस्कार कवितेचा कोपरा या माझ्या काव्य मालिकेमध्ये पुन्हा एकदा तुमचं हार्दिक 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 स्वागत सगळ्या काव्य रसिकांचं आणि कोणा कोणीतरी सांगितलं म्हणून जे ज्यांना कवितेशी फारसं संबंध आत्तापर्यंत आला नाही आणि ते बघत आहेत त्यांचंसुद्धा हार्दिक 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 स्वागत मी मागच्या भागामध्ये पण म्हटलं होतं की प्रेमाच्या मला खूप फरमाईशी येत आहेत आज दोन लघु कविता प्रेमाशी संबंधित तुम्हाला ऐकवतो एक तर अगदी सहाच वेळीची आहे प्रेमामध्ये माणसं पडतात आणि पूर्वी बरं का प्रेमपत्र लिहायचे खूप अगदी म्हणजे मनापासून स्वतःला सुचलं नाही तर जो एक्सपर्ट आहे त्याच्याकडून लिहून घ्यायचे आणि मग ते तो एक अनुभव असायचा म्हणजे तो थरार असायचा की आपल्याला कोणीतरी प्रेम प्रेमपत्र आपण कोणाला तरी लिहितो आहे किंवा आपल्याला को कोणीतरी दिलं आहे दोन्ही थरार असायचा तर माझ्या बाबतीत काय झालं असं नाही मी सांगत पण जनरल काय झालं एखादा माणूस प्रेमात पडल्यानंतर काय होतं किती छोट्या छोट्या गोष्टींवरती त्याचा श्वास आणि जीव अवलंबून असतो या गोष्टी हे संदर्भ या कवितेमध्ये सहाच ओळीची कविता आहे बघा या कवितेचं शीर्षक आहे पत्र मिळाले आज तुझे नावे माझ्या पत्र मिळाले आज तुझे नावे माझ्या पत्र मिळाले आज तुझे मायन्यातून नाव गुंफले तू माझे आता मायना म्हणजे काय जरा तरुण पिढीला कदाचित सांगायला लागेल मायना म्हणजे आपण पत्राच्या सुरुवातीला लिहितो ना प्रिय अमुक अमुक असं लिहितो ना आपण तर ते त्याला म्हणतात मायना तर तू जेव्हा मला पत्र लिहिलंस त्याच्यामध्ये प्रिय असं लिहून पुढे माझं नाव लिहिलंस तू तू माझं नाव लिहिलंस असं तो थरार आहे की नावे माझ्या पत्र मिळाले आज तुझे मायन्यातून नाव नावं गुंफले तू माझे तितके देखील वाचून माझा आडला श्वास पुढे वाचता झाला असता घातच खास नुसता मायना वाचला आणि श्वास आडला मायण्यातच पुढचा मजकूर वाचला होता म्हणजे घात ठरलेला म्हणजे जीवच जाणार पण त्याला एक टर्न आहे त्याला काय म्हणतात ट्विस्ट इन द टेल तसं आहे ह्याच्यामध्ये कवितेत बघा नावे माझ्या पत्र मिळाले आज तुझे माये तुम्ही नाव गुंफले तू माझे तितके देखील वाचून माझा आटला श्वास आणि पुढे वाचता झाला असता घातच खास पण प्राणदान देऊन पुण्य तू साठवले कारण बरे पत्र तू बाकी कोरे पाठवले तर <laughs> आता ही चांगली घटना आहे जीव वाचला अशा तरी नाही म्हणून प्रेयसीचे आभार मानायचे का चांगदेवा तू कोराच राहिला असं जे कोरपत्र आलं त्याच्यामुळे दुःखी व्हायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण अशा छोट्या छोट्या काही कवितासुद्धा मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा आनंद देऊन जातात कधी कधी आपण गंभीर बोलतो कधी कधी तात्विक बोलतो कधी सामाजिक टिप्पणी असते तर अनेक प्रकारच्या कवितांमधून आपण काही ना काहीतरी मांडायचा प्रयत्न करत असतो एक अजून एक कविता मी सादर करणार आहे ही कविता आहे ना ही बरं का काय बरं म्हणतात त्याला आशिक स्पिरिटची कविता आहे आशिक म्हणजे उर्दू शायरीमध्ये विशेषतः आपल्याला उर्दू प्रेमकथांमध्ये हिंदी उर्दूमध्ये खूप दिसतात हे आशिक आपल्याला आणि मला तर असं वाटतं आणि त्यांचं एक वेगळंच जग असतो एकदम टोटल सगळे हिशोब त्यांचे वेगळे असतात ती जेवढा त्रास देईल तेवढा याला आनंद होतो आणि म्हणजे ते हो इतके असे लीन झालेले असतात प्रेयसी पुढे बरं का म्हणजे आपले गालिब मिर्झा गालिफ तर त्यांचा एक शेर आहे फार सुंदर शेर आहे पण त्याच्यामधनं बघा की ती लीनता त्या प्रेयसीच्या पायी झुकणं किती आहे बघा ते असं म्हणतात की दाईम पडा हुआ तेरे दर परिहू मै समजावून सांगतो दाईम म्हणजे कायमस्वरूपी दाईम पडा हुआ तेरे दर परि हू मै खाक ऐसी जिंदगी पे के पत्थर नाही होऊ मे आता सांगतो की तुझ्या दरवाज्यावरती मी कायम पडला पडलेलो नाही आहे हे माझं दुर्दैव आहे खाक जिंदगी पे की पत्थर नाही होऊ मी जर का पत्थर असतो तर तुझ्या पायरीचा दगड म्हणून तुझ्या दारावरती राहिलो असतो आणि मग त्यानिमित्ताने का होईना पण येता जाता तुझा पाय मला लागला असता हे असं लीता बघा शरणागती बघा कशी प्रेयसी पुढे तर हे मी म्हटलं ना की त्याच्यात ते, ते एक वेगळंच स्पिरिट आहे ते आशिक होणं म्हणजे आपल्या विशेषतः मराठी माणसाला फार जमण्यासारखी गोष्ट नाही आहे ती कारण आपला बाणाच वेगळा असतो म्हणजे खूप बघितल्यात अशा असं असाच आपल्या मुळात ए बी सी डी सुरू होते अबकडं खरं सांगायचं तर त्याच्यामुळे जरा समजायला अवघड आहे पण इथे जे आहे ते आशिक स्पिरिट कुठेतरी याच्यामध्ये आलं आहे मला असं वाटतं या कवितेमध्ये या कवितेचं शीर्षक आहे हृदय फेकले हृदय फेकले तुझ्या दिशेने झेला या तू गेलीस पटकन हृदय फेकले तुझ्या दिशेने झेला या तू गेलीस पटकन गफलत झाली परीक्षणांची जरा टायमिंग चुकलं हृदय फेकले तुझ्या दिशेने झेला या तू गेलीस पटकन गफलत झाली परीक्षणांची पडता खाली फुटले खळकन कॅच सोडलेला आहे तिने आणि खळकण आवाज येऊन आशिकचं जे हृदय फुटलेलं आहे टायमिंग चुकलं हृदय <धली> फेकले तुझ्या दिशेने झेला तू गेलीस पटकन गफलत झाली परीक्षणांची पडता खाली फुटले खळकन आणि हृदय फेकले तू ही जेव्हा रेअर आहे पण तूही जेव्हा फेकलंस की हृदय फेकले तूही जेव्हा सुटले तेही पडलेही क्रणा भारावलेला याचं लक्ष नाही आहे तर त्यामुळे तिने फेकलं तेही त्याला झेलता त्यालाही झेलता आलं नाही की हृदय फेकले तूही जेव्हा सुटले तेही पडलेही पण तुटले नाही फुटले नाही नाद निघाला केवळ खणकन याचा खणकण आणि हिचा खणकण हिंदी उर्दूमध्ये असं म्हणतात सुना है हसीनो के दिल नहीं हुआ करते प्रेयसी नेहमी क्रूरच आशिक जेवढा आपल्यासाठी तडपेल तेवढा तिला आनंद होणार सो so, असा एक संकेत आहे शायरीमध्ये त्यांच्या तो इथे वापरला आहे बघा की हृदय फेकले तुझ्या दिशेने झेला या तू गेलीस पटकन गफलत झाली परीक्षणांची पडता खाली फुटले खळकन हृदय फेकले तूही जेव्हा सुटले तेही पडलेही पण तुटले नाही फुटले नाही नाद निघाला केवळ खणकण गोष्ट एवढी इथेच थांबे अशा गोष्टींना नसतो नंतर असल्या गोष्टींना भविष्य का नसतो बरेचदा की गोष्ट एवढी इथेच थांबे अशा गोष्टींना नसतो नंतर खलक्कन आणि यातील कधी कुठे का मिटले अंतर खलक्कन आणि यातील कधी कुठे का मिटले अंतर आशिका आशिकच राहायचा प्रेयसी प्रेयसीच राहायची हा ह्याच्यासारखाच वागणार ती त्याच्यासारखीच वागणार की गोष्ट एवढी इथेच थांबे अशा गोष्टींना नसतो नंतर खळकणं आणि खणकन यातील कधीही कुठे का मिटले अंतर पण हे सगळं आशिकचं इमान आहे ना आशिक स्पिरिट आहे ना शेवटच्या दोन वरीत आलं बघा एवढं असू नाही त्याचं म्हणणं काय आहे त्या आशिकचं की मन पोलादी नकोच तुझं सम तुझ्यासारखं यासारखं पोलादाचं मन मला नकोच आहे मन पोलादी नकोच तुझं सम असो असू दे काच जरीही माझी काच आहे ठीक आहे मन पुलादी नकोच तू जसं मग असो असू दे काच जरीही फुटून जाते क्षणी फुटून जाते क्षणी परंतु गंजायाची भीती नाही हृदय फेकले तुझ्या दिशेने झेला या तू गेलीस पटकन तर अशा प्रेमामधल्या प्रेम करण्यामधल्या करण्यामधल्या अनेक शेड्स आहेत कवितेतून अशा प्रकट होत असतात वेळोवेळी अशाच कविता तुम्हाला ऐकवायला आवडतील कवितेसोबत काही काही बोलावं असं वाटतं कधी कधी त्यातलं मला जो अर्थ अभिप्रेत आहे तो कधीतरी उकलून सांगावासा वाटतो आणि यासाठीच आहे सा हा कवितेचा कोपरा असं मला वाटतं फार वर्षापासून संकल्पना होती पण आता ती प्रत्यक्षात येते आणि दिवसेंदिवस जो काही प्रतिसाद मिळतो आहे तुमचा मला असं वाटतं आहे की एक कसं आहे थेटरमध्ये हजार असतात पाच हजार असतात दहा हजार असतात असं मला असं वाटतं आहे आज प्रत्यक्ष नाही तरीसुद्धा मला असं वाटतं आहे की आपण वाचतो आहे आणि अक्षरशः हजारोंनी तुम्ही रसिक भरभरून प्रतिसाद देत तर हा एक इनडायरेक्ट कार्यक्रमच चालू आहे आपला असं मला अनेकदा वाटतं तुमची दात तुम्ही माझ्यापर्यंत आत्ता ऐकूनही आली ना तरी मला ती लक्षात येते की तुम्ही तुम्हाला काय आवडलं असावं हो किंवा काय नावडलं असावं हो तेही मला कधीकधी लक्षात येतं बरं का पण खूप छान वाटतं आहे कवितेचा हा कोपरा इथे बसून तुम्हाला तुमच्या आवडत्या कविता तुम्ही न ऐकलेल्या कविता कवितेंच्या काही कवितांच्या आठवणी अशा प्रकारे तुमच्याशी संवाद साधायला खूप मजा येतो आहे मजा येते आहे तर तुमच्या फरमाईशीसुद्धा सांगा तुम्हाला माझ्याकडनं काय ऐकायला आवडेल तर तेही मला सादर करायला त्याविषयीची एखादी आठवण सांगायला गप्पा मारायला निश्चित आवडेल तेव्हा नेहमीसारखंच दर शुक्रवारी संदीप खरे ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती कवितेचा कोपरा ही काव्यमालिका घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे तुम्हाला आवडेल असा विश्वास आहे आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच दर शुक्रवारी भेटत राहू धन्यवाद